विसर्जनाला बंदी असल्यामुळे सटाणा नगर परिषदेने तयार केलेल्या गणपती मूर्ती संकलन केंद्रावर गणपती मूर्ती देऊन गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गेल्या 10 दिवसांपासून गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची घरोघरी स्थापना करून कुटुंबात आनंद व भक्तिमय वातावरण निर्माण करून आज आपल्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप दिला. त्याबरोबरच बाप्पांनी कोरोनाचे विसर्जन करावे असे साकडे घातले. कोरोनामुळे या वर्षी शासनाचे नियम पाळून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाचे विसर्जन करताना गिरणा व आरब नदी पात्रात गणपती विसर्जनास बंदी असल्यामुळे सटाणा नगर परिषदेने गणपती व निर्माल्य जमा करण्यासाठी गणपती मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले होते. नागरिकांनी नदीपात्रात न जाता पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे गणपती देऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. नागरिकांनी यावर्षी नदी पात्रात न जाता पालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रावरच गणेश मूर्ती देऊन गणरायाला निरोप देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. शासनाने केलेल्या निर्देशानुसार तसेच कोरोना सदृश्य परिस्थितीचा विचार करता सटाणा नगर परिषदेतर्फे लोकांची गर्दी टाळण्यासाठी तसेच माझी वसुंधरा कार्यक्रमाच्या अंतर्गत नदी प्रदूषण न होण्यासाठी सटाणा नगर परिषदेने 8 ठिकाणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती संकलनाचे काम चालू केलेले आहे. सदर कामासाठी नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. त्या निमित्ताने मान्य नगरसेवक साहेब आणि मान्य मुख्यतर्फे मी सर्वांचे आभार मानित आहे. यावेळी सटाणा पोलिसांचा नदीपात्र व शहरातील मुख्य ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाच्या वतीने जिजामाता उद्यानाजवळ मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले होते. यावेळी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश भक्तांकडून मूर्ती व निर्माल्य घेऊन नदीपात्रात होणारे प्रदूषण टाळले. I